श्रेणी यामध्ये हे एक उदाहरण पाहूया. उदाहरण असं आहे, एका उपगणितीय श्रेणी एन मध्ये आहे. ही एन मध्ये कशी आहे? विषम आहे. म्हणजे एकूण पदांची संख्या ही विषम संख्या आहे. जर श्रेणीतील मध्यपद एम असेल तर एस एन बरोबर किती, आणि हे ऑप्शन दिलेले आहे. आता हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण जर ऑप्शन थ्रू गेलो तर खूप वेळ लागेल, किंवा ऍक्च्युअल सोडवायला लागलो तरी खूप वेळ लागेल. मग यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, एक उदाहरण दाखल विषम पद असलेल्या एखादी श्रेणी विचारात घ्यावी लागेल आणि मग हे सोडवावं लागेल. उदाहरणार्थ पहा, एक मी अशी अंकगणित श्रेणी घेतो, एक दोन तीन चार पाच, यामध्ये ही विषम संख्या आहे. एकूण पाच पदे, आणि पाच पदे म्हणजे इथे एन बरोबर किती आहे? एन बरोबर पाच आहे. आता मध्यपद, मध्यपद हे तीन आहे, आणि या पदाला काय म्हणतात? यम. म्हणजे तिथे यम बरोबर किती आहे? तीन आहे. आणि आपल्याला एस एन विचारलाय. एस एन म्हणजे सगळ्यांची बेरीज. सगळ्यांची बेरीज म्हणजे तिथे आपल्याला एस फाईव्ह लागणार आहे. ती बेरीज म्हणजे काय? एक अधिक दोन अधिक तीन चार अधिक पाच. यांची जर बेरीज केली तर ती म्हणजे सहा चार आठ पाच पंधरा येते आहे. पंधराचे जर अवयव पाडले आपण एन आणि एम झाले पाच आणि तीन मध्ये, तर तीन गुणिले पाच होतात, म्हणजेच एम गुणिले एन. म्हणजेच याचा पर्याय झाला आपला एम एन, म्हणजे दोन नंबरचा पर्याय हे याचं उत्तर झालं. धन्यवाद.